आधुनिक किसान यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ हा कापसाच्या भावात होत असलेल्या दरात घसरणबद्दल आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला शेअर करा। आंतरराष्ट्रीय चलन बाजारात डॉलर मजबूत झाल्याने कापसाच्या दरात नरमाई दिसली। डॉलर इंडेक्स मजबूत होत आहे, याचा परिणाम अमेरिकेचा कापूस दरावर होतोय। डॉलरचा दर वाढल्यास अमेरिकेचा कापूस महाग होतो, पण आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा दर कमी झाल्याचा परिणाम देशातील वायदे बाजारही जाणवला। आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कापसाचे दर जवळपास 3.5% नरमले होते, तर देशातील वायदे बाजारातही कापसाचे दर कमी झाले होते। त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर क्विंटल मागे 200 ते 300 रुपयाने तुटले आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 5 दिवसांमध्ये कापसाचे दर जवळपास 10% कमी झाले आहे। चालू हंगामात जागतिक कापूस उत्पादक कमी राहण्याचा अंदाज आहे, त्यातूनच कोरोनाच्या जोखडातून मुक्त होण्याची आशा निर्माण झाली। चालू हंगामात सुरुवातीपासूनच कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिर राहिले। 5 दिवसापूर्वीचे म्हणजेच 16 नोव्हेंबरला सिबॉटवर कापसाचे व्यवहार 90.25 सेंट प्रतिपाऊंडवर होते, त्यात सतत नरमाई येत गेली। सोमवारी कापसाचे वायदे 81.27 सेंट प्रतिपाऊंड आले। देशातील कापसाचे वायदेही सोमवारी 2.5% तुटले होते। मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX कापसाच्या वायद्यामध्ये सोमवारी गाठी मागे 780 रुपयाची घसरण झाली। एक गाठ 170 किलो रुईची असते। सोमवारी 31,380 रुपये प्रति गाठीने डिसेंबरचे वायदे पार पडले, तर नोव्हेंबरचे वायदे 670 रुपयांनी घसरून 32,240 रुपयांवर बंद झाले। आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात घसरण झाल्याचा परिणाम देशातील कापूस दरांवर दिसून येत आहे। इकडे वायद्यामध्ये कापूस दर नरमल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर काहीसे कमी झाले होते, मात्र कापसातील तेजी अद्याप टिकून आहे। देशातील अनेक बाजारात सोमवारी कापसाला दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयाची नरमाई दिसून आली होती। सरासरी दर 8,600 ते 8,800 रुपयांच्या दरम्यान टिकून आहे, तर अनेक बाजारांमध्ये कमाल दर 9,600 रुपये मिळाले। दर आणखी नरमण्याची शक्यता कमी। सध्या कापसाचे दर काहीसे नरमले, मात्र देशात यंदा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे। त्यातच मागील हंगामातील खूपच कमी कापूस शिल्लक आहे, त्यामुळे कापसाचे दर जास्त नरमण्याची शक्यता कमी आहे। शेतकऱ्यांना यंदा सरासरी 9,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन कापसाची विक्री करावी। तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा। असेच कापसाबद्दल नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद मित्रांनो।